विद्यार्थ्यांनो, आई ही संस्काराची जननी आहे. आईच्या प्रत्येक कृतीत, प्रत्येक शब्दात, प्रत्येक सल्ला व उपदेशात संस्कार व नैतिक मूल्ये भरलेले असतात. आई, वडील, शाळा, गुरु हे संस्काराचे अधिष्ठान आहे. घरातील नात्यांमध्ये जिव्हाळा, एकमेकांशी सुसंवाद, संस्कार, आपलेपणा, एकमेकांसाठी अपार प्रेम आणि गरज पडल्यावर त्याग करण्याची भावनाही असते. तर प्रिय विद्यार्थ्यांनो, आपण एकमेकांवर अपार प्रेम असल्यामुळे कोणी आपला शत्रू होऊ शकत नाही, सर्व आपले मित्र असतात. आणि आपला हा परिणाम शत्रूवर असं पडतं की त्यालाही तोही आपल्याला अभय देतो, म्हणजे कोणताही भय नसतो. अरे बच्चो, मोहब्बत सिर्फ इंसानों ही में नहीं बल्कि जानवरों में भी होती है. इस सबक में हिरन के परिवार की मोहब्बत बताई गई है, जिससे शेर भी डर जाता है. प्यारे बच्चों, इस सबक में बेहद मोहब्बत एक परिवार की बताई गई है. तो चलिए जानते हैं इस सबक को. सफ़ा नंबर 21 पर सबक नंबर 8, अपार प्रेम. आज हम इस सबक को पढ़ने जा रहे हैं. तो प्रिय विद्यार्थ्यांनो, सलापली मराठीची पुस्तक काढा आणि पान क्रमांक 21 तसेच पाठ क्रमांक 8 अपार प्रेम ह्याला आज आपण, ह्या पाठाचे आज आपण अध्ययन करू.